अहमदनगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठं शक्तीप्रदर्शन करीत भरलाय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मंत्री दीपक केसरकर, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, आमदार संग्राम जगताप, मोनिका राजळे, आमदार राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीसह भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भव्य अशी रॅली काढण्यात आली. अहमदनगर शहरातल्या मुख्य बाजारपेठेतून ही रॅली चौपाटी कारंजा येथे आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली. नगर शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी सुजय विखे यांचं भव्य स्वागतही केलं. पुष्पवृष्टी आणि हार घालून ठिकठिकाणी सुजय विखे यांचं स्वागत करण्यात आलं. अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आल्यामुळे संपूर्ण नगर शहर चक्काजाम झाले होते. हनुमान जयंती उद्या असून सगळ्यांनी हनुमान जयंतीनिमित्त पण करा आणि लंकेचं दहन करा असं प्रतिपादन यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तर मोदींचं इंजिन हे स्ट्रॉंग असून त्यांच्या इंजिनला अनेक डबे आहेत, त्यामुळे सुजय विखे यांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. आणि भर उन्हात इकडे माणसं आहेत, समोर आहेत, इकडे आहेत, अगदी नजर पोचत नाही तिथपर्यंत. आणि कडाक्याचा उन्हाळा असताना आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने सुजयच्या पाठीशी उभे राहिलात याचा अर्थ सुजयचा विजय पक्का. आणि मतदार देखील सुशिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात हा देखील इथला इतिहास आहे. आणि म्हणून सुजय याच्या नावातच जय आहे, त्यामुळे त्याचा पराजय होणं अशक्य आहे. आणि म्हणून त्यांचा लीड वाढवायचंय आपल्याला, एवढंच काम करायचंय. आणि म्हणून आणि विरोधकांच्या लंकेचं दहन करायचं आहे. हे बरोबर लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडी रावण रूपी लंकेचं दहन कोणी केलं? हनुमानजीने. उद्या हनुमान जयंती आहे आणि एक संकल्प करा, मोदी गॅरंटीवर लोकांचा विश्वास आहे. सगळ्या गॅरंटी फेल झाल्यात, एकच गॅरंटी चालली ती म्हणजे कुठली? मोदी गॅरंटी. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलोत. बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही. ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाला 5 वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे. मी तुम्हाला विचारतो, कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा, कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा, कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा, कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा, कोणाच्या हाती द्यायचा. मग तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कोणामध्ये आलं लागेल? सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल? जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजय दादाची बटन दाबली की वोट थेट मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. बंधू भगिनींनो, आज आपण मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती म्हणजे काय आहे? ही विकासाची गाडी आहे, विकासाची गाडी. आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल. आणि त्याला शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असतील, वेगवेगळे आपले घटक पक्ष असतील, मनसे असेल, रिपाई असेल, आपल्या सगळ्या घटक पक्षांची त्याला एक बोगी लागलेली आहे. आणि आपल्या या ट्रेनमध्ये, आपल्या या विकासाच्या गाडीमध्ये दीन दलित गोर गरीब
आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त सगळ्यांना बसायची जागा आहे. मोदीजींच्या गाडीत सगळ्यांना बसवून विकासाकडे न्यायचंय. सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे. मोदीजींच्या गाडीला सुजय विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल. आपली गाडी मोदीजींच्या इंजिनची गाडी आहे. या प्रसंगी सुजय विखे पाटलांनी सर्वांचे आभार मानले. एवढ्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी आलात. आज आपण या अहिल्यानगरच्या सर्व जनतेला हे सांगितलं आहे की आपण सर्वजण या वेळेस परत एकदा तिसऱ्यांदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपण तयार आहोत आणि त्यासाठी अहिल्यानगरचा खासदार आदरणीय प्रधानमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा होणार हे सगळं आपल्या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे. आपण सर्वजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्या मीडिया टीमचे देखील एवढ्या उन्हामध्ये आपण या ठिकाणी थांबलात. सर्व युवक, ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, सर्व पोलीस डिपार्टमेंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे देखील विनम्र अभिवादन आणि धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. एस एन मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात, अहमदनगर.